गोवर्धन पूजा निमित्तानं वाशिमच्या उंबरडा बाजार या गावामधून गायीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा या गावानं यंदाही कायम ठेवली आहे. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी गोपालकांनी गायींना स्वच्छ धुतलं, त्यांना फुलांच्या हारांनी सजवून गोड नैवेद्य दाखवला आणि नंतर गायी एकत्र जमवून गावातून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. भंडारा जिल्ह्यातल्या जांभोरा इथं चित्तथरारक 300 वर्षांची परंपरा गोवर्धन पूजानिमित्तानं पार पडली. यावेळी 150 गायींचा कळप गुराख्याच्या अंगावरून गेला आणि विशेष म्हणजे या गुराख्याला साधं खर्चटलं सुद्धा नाही. गोवर्धनाची ही पारंपरिक पूजनाची थरारक प्रथा जांभोऱ्यामध्ये आजही श्रद्धेनं जोपासली जाते. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर आणि त्यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तृतीयपंथीयांसोबत दिवाळी साजरी केली. निखळ आनंद देणारी दिवाळी साजरी करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता. मुंबईत मनसेच्या वतीनं दिवाळीनिमित्तानं शिवाजी पार्क मैदानावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. रोज संध्याकाळी दिग्गज कलाकार मंडळींच्या हस्ते ही विद्युत रोषणाई बटन दाबून सुरू केली जाते आणि ही रोषणाई पाहण्यासाठी फक्त दादरमधले नागरिक नव्हे तर उपनगरातून सुद्धा लोक येतात, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. मनमाडच्याच विक्रम चव्हाण आणि अमर चव्हाण या इंजिनियर बंधू कुटुंबानं तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्यावरच्या बारीक सारी गोष्टी या बंधूंनी साकारल्यात आणि बच्चे कंपनीच्या या उपक्रमामुळे पराक्रम, शौर्य, इतिहास आणि संघर्षाची साक्ष देणाऱ्या गड कोट किल्ल्यांना उजाळा मिळतोय. मुंबईत 4 दिवसात 40 टन सोन्याची विक्री झाली आहे आणि याची किंमत ही 20,000 कोटी आहे. तसंच आज आणखी 10 ते 15 टन विक्री होण्याची शक्यता आहे. दिवाळीनिमित्तानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी सोनं खरेदीला पसंती दिली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे